नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मध्ये गणित भाग 2 मधील 6वे प्रकरण वर्तुळ मधील सराव संच 6.2 सोडून पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओज मध्ये आपण या आधीचे सर्व सराव संच आहेत ते सोडून पाहिलेले आहेत, ते तुम्ही पाहिलेले असतीलच आणि अभ्यासलेले सुद्धा असतीलच. आता आपण 6.2 सराव संच सोडवण्याची येथे आपण सुरुवात करणार आहोत. बघा, सराव संचातील पहिले जे उदाहरण आहे ते आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे, त्या वर्तुळात प्रत्येकी 16 सेमी लांबीच्या 2 जीवा आहेत, तर त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असतील. येथे आपल्याला बघा, वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे 10 सेमी, त्या त्रिज्येचे माप आहे आणि वर्तुळात 2 जीवा आहेत की ज्या 16 सेंटीमीटर लांबीच्या आहेत. बघा, वर्तुळामध्ये या 2 जीवा ज्या आहेत त्या एकरूप जीवा आहेत. येथे आपल्याला एका प्रमेयाचा वापर करावा लागणार आहे की वर्तुळ एकाच वर्तुळात एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. त्यानुसार आपल्याला वर्तुळ केंद्रापासून एका जीवेचे अंतर काढायचे आहे, दुसऱ्या जीवेचे अंतर सुद्धा तेवढेच असणार आहे. मग आपण हे जे उदाहरण आहे ते येथे आपण सोडवण्याची सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण येथे आकृती काढून घेऊया. बघा, येथे आपण वर्तुळाची रचना येथे केलेली आहे. या वर्तुळामध्ये 2 समान मापाच्या जीवा आपण काढून घेणार आहोत. वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, या केंद्रबिंदूला आपण ओ असे नाव देऊन घेऊया. केंद्रबिंदूला येथे आपण ओ हे नाव दिलेले आहे. व यामध्ये 16 सेमी लांबीच्या येथे 2 जीवा काढायचे आहेत, म्हणजे 2 एकरूप जीवा येथे आपण काढणार आहोत. येथे आपण 2 एकरूप जीवा काढून घेतलेल्या आहेत. आता या दोन्ही जीवांची माप जी आहे ते 16 16 सेमी आहे. आपण पहिल्या जीवेला पी क्यू हे नाव देऊया आणि दुसऱ्या जीवेला आर एस हे नाव येथे देऊया. बघा, येथे आपण जीवा पी क्यू चे केंद्रबिंदू ओ पासूनचे अंतर काढायचे आहे. मग आपण सुरुवातीलाच ओ पासून जीवा पी क्यू वर एक लंब रेषाखंड काढून घेऊया आणि लंब बिंदू येथे आपल्याला जो मिळतोय त्याला एम हे नाव दिलेलं आहे, म्हणजेच ओ एम हा आपल्याला येथे जीवा पी क्यू पासूनचे केंद्रबिंदूपर्यंतचे जे अंतर आहे ते येथे आपल्याला मिळतं दिसून येईल. त्याचबरोबर ओ पी ही त्रिज्या सुद्धा येथे काढून घेऊया. बघा, येथे आपल्याला असे दिसून येईल की ओ एम पी हा जो त्रिकोण आहे तो येथे काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. त्यानुसार आता येथे आपण सोडवण्याची सुरुवात करूया. तसेच आपण जसे आपण ह्या वर्तुळ या त्रिज्येच्या बाबतीत ह्या जीवेच्या बाबतीत केलेलं आहे तीच कृती आपण येथे आपण जीवा आर एसच्या बाबतीत येथे करून घेऊया. येथे आपण एन हे नाव देऊया, म्हणजे ओ एन हे जीवा आर एसचे केंद्रापासूनचे अंतर आहे आणि ओ आर ही येथे त्रिज्या आहे. मग बघा, हे जे उदाहरण आहे ते येथे आपण सोडवण्याची सुरुवात करूया. यामध्ये बघा, आपल्या ज्या आकृतीमध्ये रचना केलेल्या आहेत त्या आपण येथे मांडून घेऊया. सुरुवातीला बघा, ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये जीवा पी क्यू बरोबर जीवा आर एस बरोबर येथे आपल्याला किती आहे दिलेले आहे तर 16 सेमी. जीवा पी क्यू बरोबर जीवा आर एस बरोबर बघा, येथे आपल्याला प्रत्येक जीवा जी आहे ती 16 सेमी लांबीची दिलेली आहे. जीवा पी क्यू बरोबर जीवा आर एस बरोबर 16 सेमी एवढं आपण सुरुवातीला मांडणी करून घेतलेली आहे. त्याचबरोबर बघा, सुरुवातीला ओ पी ही जीवा ओ एम या अंतरावर केंद्रबिंदू पासून ओ एम या अंतरावर आहे. त्याचबरोबर ओ आर एस ही जीवा जी आहे ती ओ एन या अंतरावर येथे केंद्रबिंदू पासून आहे असे येथे आपल्याला म्हणता येऊ शकते. बघा, येथे आपण काय करणार आहोत तर हे जे आहे हे 2 त्रिकोण येथे हे काटकोन त्रिकोण आहेत. या काटकोन त्रिकोणांमध्ये आपण आपल्याला माहिती आहे ही जी जीवा पी क्यू आहे ती 16 सेमी अंतरावर आहे. मग आपण काय करणार आहोत तर येथे ओ एम लंब पी क्यू आहे. तसेच बघा, आकृतीमध्ये आपण असे म्हणू शकतो की
रेख, ओ एम लंब, जीवा, पी क्यू। रेख ओ एम लंब जीवा येते, पी क्यू आय असे येते आपल्याला दिसून येत आहे। भाऊ वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो, या गुणधर्माचा येथे वापर केला तर वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब ओ एम आहे हा पी क्यू आहे जीवेला पी एम आणि क्यू एम या समान दोन भागांमध्ये विभागताना येथे दिसून येईल। मग या गुणधर्माचा येथे वापर करूया आणि पी एमचे जे माप असेल ते येथे काढूया। सुरुवातीला आपण येथे गुणधर्म जो आहे तो येथे लिहून घेणार आहोत। वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो, जीवेला दुभागतो। आता ह्या जर गुणधर्माचा वापर केला तर येथे आपल्याला असे म्हणता येईल की पी एम बरोबर 1/2 पी क्यू, पी एम बरोबर 1/2 पी क्यू असे येथे म्हणता येऊ शकते। आता बघा पी एम बरोबर 1/2 गुणिले पी क्यूचे माप येथे आपल्याला माहिती आहे, पी क्यू बरोबर आर एस बरोबर 16 एवढे आपल्याला माप माहिती आहे, पी क्यू बरोबर आर एस बरोबर 16। म्हणजेच आता पी एम चे जे माप आहे ते पी क्यू 1/2 पी 16 म्हणजेच काय 16 निम्मे आहे, म्हणजेच पी एम बरोबर 16 निम्मे येथे आपल्याला 8 म्हणता येऊ शकतं, म्हणजेच 8 सेंटीमीटर एवढे आपल्याला पी एम चे माप मिळालेले आहे। त्याचबरोबर जी येथे आपल्याला ओपी ही त्रिज्या आहे ती किती आहे तर येथे त्रिज्या येथे 10 सेंटीमीटर दिलेली आहे। तसेच बघा येथे त्रिज्या ओपी बरोबर 10 सेंटीमीटर हे आपल्याला दिलेले आहे, दिले आहे। बघा यानुसार आपण ओपी ही त्रिज्या येथे आपल्याला माहिती आहे, पीएम चे अंतर माहिती आहे, आपल्याला ओ एम चे अंतर येथे काढायचे। बघा आपण जर निरीक्षण केलं तर त्रिकोण ओ एम पी हा जो त्रिकोण आहे तो येथे काटकोन त्रिकोण आहे आणि काटकोन त्रिकोणामध्ये काटकोनासमोरील बाजू हा कर्ण असतो, म्हणजेच ओपी चे माप आपल्याला माहिती आहे, काटकोन करणारी एक बाजू माहिती आहे, पीएम माहिती आहे, आपल्याला ओ एम चे माप येथे काढायचे, म्हणजेच केंद्रबिंदूपासून जीवेचे अंतर काढायचे आहे। मग आता आपण काटकोन त्रिकोण ओ एम पी मध्ये पायथागोरस प्रमेयाचा वापर करणार आहोत। काटकोन त्रिकोण ओ एम पी मध्ये पायथागोरस प्रमेयानुसार, बघा पायथागोरस प्रमेयाचा इथे आपण वापर केला तर कर्ण वर्ग म्हणजेच ओपी वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, पहिली बाजू कोणती आहे ओ एम आहे, काटकोन करणारी पहिली बाजू ओ एम म्हणजेच ओ एम वर्ग अधिक दुसरी बाजू काटकोन करणारी पी एम, पी एम वर्ग। यापैकी बघा आपल्याला ज्या गोष्ट जे घटक माहिती आहे ज्या बाजूंची माहिती लांबी माहिती आहे ती आपण येथे भरून घेणार आहोत। ओपी चे माप येथे 10 आहे, म्हणजेच 10 वर्ग बरोबर ओ एम वर्ग आपल्याला माहिती नाही आहे, ओ एम ची किंमत काढायची आहे, म्हणजेच ओ एम वर्ग आहे तसंच राहील, ओ एम वर्ग अधिक पी एम चे माप आपल्याला माहिती आहे, पी एम चे माप येथे आपण 8 दाखवलेले आहे, 8 वर्ग। मग बघा 10 वर्ग येथे 100 असणार आहे, 100 बरोबर ओ एम वर्ग अधिक 8 वर्ग येथे 64 आहे। मग बघा हे जर 64 बरोबर चिन्हाचे इकडे आणले तर येथे 100 - 64 बरोबर ओ एम वर्ग राहील, म्हणजेच ओ एम वर्ग बरोबर 100 - 64 मिळताना आपल्याला दिसून येईल, ओ एम वर्ग बरोबर 100 - 64 असं मिळताना येथे दिसून येईल, म्हणजेच ओ एम वर्ग बरोबर 100 - 64 झाले तर येथे 36 मिळताना दिसून येईल। आता दोन्ही बाजूची आपण वर्गमुळे घेतली तर आपल्याला असे दिसेल की ओ एम बरोबर 6, म्हणजे 36 वर्गमुळे येथे 6 आहे। येथे आपण काय केलेलं आहे तर दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेतलेली आहेत।
बघा दोन्ही बाजूंची येते, आपण वर्गमूळे घेतली त्यावेळेला आपल्याला ओ एम ची किंमत येते 6 मिळालेली आहे. बघा आपण आकृतीमध्ये निरीक्षण केलं तर हे जे दोन दोन जीवा दिलेल्या आहेत पी क्यू आणि जीवा आर एस, ह्या वर्तुळ केंद्रापासून जेवढ्या अंतरावर असतील ते आपल्याला काढायचं आहे. त्यापैकी ओ एम म्हणजेच पी क्यू ही जीवा येते आपण काय केलेले आहे तर 6 सेंटीमीटर एवढ्या अंतरावर आहे असे आपण येथे म्हटलेले आहे. बघा आपण एक याआधी प्रमेय अभ्यासलेले आहे की एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. आपण काय म्हटलेले आहे तर येथे पी क्यू आणि जीवा आर एस, जीवा पी क्यू आणि जीवा आर एस या दोन जे जीवा आहेत ते येथे एकरूप आहेत, समान मापाचे आहेत, म्हणजे 16 सेंटीमीटर मापाचे आहेत. म्हणजेच या ज्या जीवा आहेत त्या दोन्ही जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणार आहेत. म्हणजेच ओ एम आणि ओ एन ह्यांच्या दोन्ही रेषाखंडांची मापे जी आहेत ते येथे एकरूप असणार आहेत. मग आता आपण या गुणधर्माचा वापर करून आपण ओ एमचे आपल्याला माप मिळालेले आहे, ओ एनचे पण माप काढून घेऊया. बघा परंतु जीवा, पहिली जीवा म्हणजे पी क्यू आहे बरोबर जीवा आर एस, पी क्यू आणि आर एस ह्या समान मापाच्या जीवा आहेत वर्तुळामधील. म्हणजे आपण येथे प्रमेयचा त्या वापर करणार आहोत, एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. मग ते तो गुणधर्म आहे तो आपण येथे लिहून घेऊया. एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. जर ह्या आपण गुणधर्माचा येथे वापर केला तर आकृतीमध्ये बघा पी क्यू ही जीवा आणि आर एस ही जीवा एकरूप आहेत, याचा अर्थ आपल्याला ओ एम आणि ओ एन यांची जी मापे आहेत ते समान आहेत असे येथे म्हणता येऊ शकते. बघा म्हणून आपण असे म्हणणार रेख ओ एम बरोबर रेख ओ एन, म्हणून रेख ओ एम बरोबर रेख ओ एन असे म्हणता येऊ शकते. बघा ओ एम चे माप आपण इथे किती काढलेले आहे तर 6 सेमी एवढे काढलेले आहे. म्हणजेच ओ एन चे जे माप आहे ते सुद्धा येथे 6 सेंटीमीटर एवढ्या अंतरावर असणार आहे. म्हणून आपण असे म्हणणार आहोत रेख ओ एम बरोबर रेख ओ एन बरोबर 6 सेंटीमीटर. म्हणजेच त्या वर्तुळातील जे ह्या ज्या दोन जीव आहेत ते येथे वर्तुळ केंद्रापासून 6 सेंटीमीटर एवढ्या अंतरावर असणार आहेत असे आपल्याला येथे सिद्ध करता येऊ शकते. मग हे जे उदाहरण होते या उदाहरणामध्ये आपण काय केलेले आहे तर येथे आपल्याला दोन जीवा दिलेल्या होत्या, एकरूप जीवा आहेत या, त्या वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असतील, त्यापैकी आपल्याला जीवांची मापे दिलेली होती आणि त्रिज्या दिलेली होती वर्तुळाची, यावरून आपण येथे पायथागोरस प्रमेयाचा येथे वापर केला. सुरुवातीला आपण जीवा जी आहे जीवेवर आपण वर्तुळ केंद्रातून लंब रेषाखंड काढलेले आहेत, त्यानुसार येथे आपण काय केलेले आहे तर जीवेचा अर्धे माप जे असणार आहे ते येथे पी एमचे आणि आर एन किंवा एम क्यू किंवा एन एस यांचे माप जे आहे ते जीवेंच्या अर्धे असणार आहे. मग त्यानुसार आपण येथे एकाच त्रिकोणाचा येथे विचार केला, काटकोन त्रिकोण पी ओ एम पी मध्ये आपण पायथागोरस प्रमेयाचा येथे वापर केलेला. पायथागोरस प्रमेयानुसार आपण ओ एमचे माप येथे 6 सेंटीमीटर एवढे मिळालेले आहे. बघा आकृतीमध्ये ओ एम आणि ओ एन या दोन्हींची मापे येथे समान असणार आहेत, त्यानुसार आपण काय म्हटलेले आहे हे जे प्रमेय आहे एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात, त्यानुसार ओ एम एकरूप ओ एन असे म्हटलेले आहे, त्यावरून आपण ओ एमचे माप 6 सेंटीमीटर काढलेले आहे. म्हणजेच ओ एनचे पण माप येते 6 सेंटीमीटर एवढे मिळताना दिसून येईल. शेवटलं वाक्य लिहिले तरी सुद्धा चालेल की त्या वर्तुळाचे जीवा वर्तुळ केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर आहेत. आता आपण सर्व संख्येतील दुसरे उदाहरण सोडवण्याची येथे सुरुवात करणार आहोत. बघा सर्व संख्येतील दुसरे जे उदाहरण आहे ते आहे एका वर्तुळात दोन समान लांबीच्या जीवा आहेत, केंद्रापासून त्या 5 सेंटीमीटर अंतरावर असून वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी आहे, तर त्या जीवांची लांबी काढा. मग आता आपण येथे वर्तुळाची येथे रचना करूया आणि हे जे उदाहरण आहे ते येथे सोडवण्याची
सुरुवात करूया. बघा इथे आपण एक वर्तुळ काढून घेतलेले आहे. हे वर्तुळाचे आपण इथे दोन जीवा एकरूप आहेत असे इथे दाखवायचे आहे. या वर्तुळाच्या दोन जीवा एकरूप आहेत आणि त्या वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर म्हणजे 5 सेंटीमीटर एवढ्या अंतरावर आहेत. पाच सेंटीमीटर अंतरावर आहेत या दोन्ही जीवा. बघा वर्तुळ केंद्रापासून आपण येथे वर्तुळ केंद्रावरून जीवेवर काढलेल्या लंब जीवेला दुभागतो. त्याचबरोबर लंब काढल्यावर जे अंतर मिळते ते वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर असते. म्हणजेच आता येथे आपल्याला पी क्यू आणि आर एस ह्या दोन जीवा आपण आहेत असे इथे समजूया. बघा पी क्यू आर एस ह्या जीवा आपण वर्तुळ केंद्रापासून पहिली जीवा जी आहे पी क्यू ती ओ एम या अंतरावर आहे आणि ओ एन या अंतरावर आर एस ही जीवा आहे असे येथे आपण समजूया. त्यानंतर बघा हे वर्तुळ केंद्रापासून त्या 5 सेंटीमीटर अंतरावर आहेत. म्हणजेच हे जे अंतर आहे ते 5 सेंटीमीटर आहे असे आपल्याला म्हणता येऊ शकते. त्याचबरोबर वर्तुळाची त्रिज्या किती दिलेली आहे तर येथे 13 सेंटीमीटर एवढी वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे. बघा आपण या त्रिज्या येथे ओपी आणि ओ आर या दोन येथे त्रिज्या काढलेल्या आहेत. या दोन्ही त्रिज्या 13 सेंटीमीटर एवढ्या मापाच्या आहेत. आता आपल्याला येथे काय जीवांची जी लांबी आहे ती येथे काढायची आहे. मग आता सुरुवातीला आपण आकृतीमध्ये जे काय आपण घेतलेले आहेत त्या गोष्टी येथे आपण लिहिणार आहोत. बघा आकृतीमध्ये किंवा ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात ओ केंद्रबिंदू असलेल्या ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात बघा ओपी आणि ओ आर या दोन त्रिज्या आहेत. म्हणजे त्रिज्या ओपी बरोबर त्रिज्या ओ आर जे आपल्याला माहिती आहे ते आपण येथे लिहून काढणार आहोत. त्रिज्या ओपी बरोबर त्रिज्या ओ आर बरोबर बघा त्रिज्याचे माप येते 13 सेंटीमीटर एवढे आपण घेतलेले आहे. म्हणजेच 13 सेंटीमीटर ओपी आणि ओ आर यांचे माप आहे. त्याचबरोबर ओ एम आणि ओ एन यांचेही माप येते समान असणार आहे. कारण या दोन जे जीव आहेत त्या समान लांबीचे आहेत आणि त्या केंद्रापासून समान अंतरावर असणार आहेत. वर्तुळ केंद्रातील एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. त्या गुणधर्मानुसार ओ एम आणि ओ एन यांचे जे माप आहे ते येथे समान असणार आहे. रेख ओ एम बरोबर रेख ओ एन बरोबर आपल्याला येथे दिलेले आहे 5 सेंटीमीटर. बघा येथे आपण ह्याची दोघांची येथे मांडणी केलेली आहे. आता यानंतर आपल्याला बघा आपण काय करणार आहोत तर त्रिकोण काटकोन त्रिकोण ओ एम पी चा विचार करणार आहोत. त्याच्यामध्ये पायथागोरस प्रमेयानुसार बघा पी एम चे माप येथे काढायचे आहे. पी एम च्या दुप्पट येथे पी क्यू या जीवेचे माप असणार आहे. बघा पी क्यू चे जेवढे माप आहे तेवढेच आर एस चे माप असणार आहे. मग त्या गुणधर्मानुसार आपल्याला पी क्यू चे जरी माप मिळाले तेवढेच आपल्याला आर एस चे मिळवता येऊ शकते. मग सुरुवातीला आपण तो गुणधर्म आधी लिहून घेऊया. एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. म्हणून एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. हा खरं गुणधर्म आपल्याला लिहिला नाही तरी चालू शकत होता. परंतु आपण हा लिहिला तरी येते आपल्याला जास्त ज्ञान आहे अशा स्वरूपात येते म्हणता येऊ शकते. कारण बघा इथे आपल्याला जीवा आहेत ते समान दिलेले आहेत. परंतु आपण हा गुणधर्म लिहून या जीवा आहेत त्या येथे एकरूप आहेत असे दाखवतो. 5 सेमी 5 सेमी अंतरावर आहेत म्हटल्यावर हे जीवा सुद्धा येथे एकरूप आहेत. म्हणून जीवा पी क्यू बरोबर जीवा
आर एस ह्याला आपण एक क्रमांक देऊया. आता बघा आपण काटकोन त्रिकोण ओ पी एम याचा विचार करूया आणि पी एमचा फक्त पी एमचे जे काय माप असेल ते येते आपण काढूया. काटकोन त्रिकोण ओ ओ एम पी मध्ये पायथागोरस प्रमेयानुसार आता येथे आपण पायथागोरस प्रमेयाचा वापर करणार आहोत. बघा कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग यानुसार बघा ओपी हा कर्ण आहे या त्रिकोणाचा. ओपी वर्ग बरोबर ओ एम वर्ग अधिक पी एम वर्ग पी एम वर्ग आपल्याला पी एम वर्गचे माप येथे काढायचे म्हणजेच पी एमचे माप काढायचे आहे. बघा आपण ओपीचे माप लिहूया 13 वर्ग आहे 13 वर्ग बरोबर ओ एमचे माप येथे 5 आहे म्हणजे 5 वर्ग अधिक पी एम वर्ग. बघा 13 वर्ग 169 आहे 169 बरोबर 5 वर्ग 25 अधिक पी एम वर्ग. बघा आता आपल्याला पी एम वर्गची किंमत काढायची म्हटल्यावर 25 आहे ते बरोबर चिन्हाचे इकडे आणले पाहिजेत. धन 25 आहे ते बरोबर चिन्हाचे इकडे येऊन ऋण 25 होताना आपल्याला दिसून येतील. मग त्यानुसार बघा पी एम वर्ग बरोबर 169 वजा 25 अशा स्वरूपात ही मांडणी आपल्याला मिळताना दिसून येईल. 169 वजा 25 मग पी एमची किंमत आपल्याला पी एम वर्ग बरोबर काय मिळेल तर यांची वजाबाकी केली तर 144 मिळताना दिसून येईल. बघा आपल्याला दोन्ही बाजूचे जे पदे दिसत आहेत ती दोन्ही पदे जी आहेत ती पूर्ण वर्ग पदे आहेत. पी एम वर्ग पण पूर्ण वर्ग पद आहे आणि 144 ही पण पूर्ण वर्ग संख्या आहे. मग दोन्ही बाजूंची आपण येथे वर्गमुळे घेऊया म्हणजे आपल्याला पी एमची जी किंमत आहे ती मिळताना दिसून येईल दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन. बघा दोन्ही बाजूंची आपण येथे वर्गमुळे घेतली तर येथे पी एम वर्गाचं वर्गमूळ पी एम असणार आहे आणि 144 वर्गमूळ 12 हे आहे. बघा पी एमचे माप आपल्याला 12 मिळालेले आहे. मग आपल्याला पी क्यू चे माप काढायचे आहे. बघा पी क्यू चे माप काढत असताना आपल्याला एक गुणधर्म माहिती आहे की वर्तुळ केंद्रातून जीओवर काढलेला लंब जीओला दुभागतो म्हणजेच पी एम आणि पी क्यू पी एम आणि क्यू एम हे दोन येथे समान भाग झालेले आहेत. मग आपल्याला पी एमचे माप मिळालेले आहे तर आपल्याला पी क्यूचे माप काढायचे आहे. मग गुणधर्म आधी आपण लिहून घेऊया. वर्तुळ केंद्रातून जीओवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. बया गुणधर्मानुसार आपल्याला असे म्हणता येईल की पी क्यू पी एम बरोबर 1/2 पी क्यू. मग पी क्यू बरोबर आपल्याला असे म्हणता येईल पी क्यू बरोबर हे दोन आहेत ते बरोबर चिन्हाचे इकडे गुणाकारासाठी येतील म्हणजे 2 × पी एम असे आपल्याला मिळताना दिसून येईल. मग पी एम ची किंमत येथे 12 मिळालेली आहे म्हणजेच पी क्यू बरोबर 2 × 12 असे मिळताना दिसून येईल. बघा 2 × 12 दोन आणि 12 यांचे जर गुणाकार केला तर 12 × 24 हा मिळताना येते दिसून येईल म्हणजेच पी क्यू बरोबर 24 cm असे आपल्याला दिसून येईल. म्हणून पी क्यू बरोबर 24 cm. पी क्यू ही जर आपण आकृतीमध्ये पाहिली तर पी क्यू ही जीवा आहे म्हणून जीवा पी क्यू बरोबर 24 cm. बघा आपण पी क्यू या जीवेचे माप काढलेले आहे. आपल्याला जीवांची लांबी काढायची होती त्यापैकी एकाच जीवेचे माप काढलेले आहे पी क्यू. आपण विधान 1 मध्ये बघा जीवा पी क्यू आणि जीवा आर एस या दोन्ही जीवा येथे समान मापाचे आहेत असे येथे दाखवलेले आहे. या विधान 1 नुसार आपण असे म्हणू शकतो जीवा पी क्यू बरोबर जीवा आर एस बरोबर येथे जे आपल्याला माप मिळालेले आहे 24 cm हे आपण येथे म्हणू शकतो. मग विधान 1 नुसार विधान 1 वरून असे आपण म्हणणार आहोत की
जीवा पी क्यू बरोबर जीवा आर एस बरोबर येते 24 सेंटीमीटर मिळताना आपल्याला दिसून येईल. बघा हे जे उदाहरण आहे ते येथे आपले पूर्णपणे सोडून झालेले आहे. या उदाहरणामध्ये आपल्याला वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर दिलेले होते, दोन एकरूप जीवांचे अंतर दिलेले होते, त्याचबरोबर त्रिज्या दिलेली होती, त्यावरून जीवा दोन्ही जीवांची येथे लांबी विचारली होती. आपण यानुसार आकृती जी येथे रचना केलेली आहे, आकृतीमध्ये पी क्यू आणि जीवा आर एस या दाखवलेल्या आहेत. त्यानंतर ओ एम आणि ओ एन हे वर्तुळ केंद्रापासून जीवांचे अंतर दाखवले, ओपी आणि ओ आर ह्या दोन त्रिज्या आहेत असं येथे दाखवलेले आहे. येथे आपण पायथागोरस प्रमेयाचा वापर केला आणि त्यानुसार आपण पी एमचे म्हणजे जीवेच्या अर्ध्या पर्यंत जीवेच्या निम्म्या भागाचे माप जे आहे पी एमचे येथे माप आपण मिळवलेले आहे. त्यावरून आपण पी क्यू या जीवेचे माप मिळवले ते आपल्याला येथे 24 सेंटीमीटर एवढे मिळालेले दिसून येते. बघा विधान एक मध्ये आपण असे म्हटलेले आहे की जीवा पी क्यू आणि जीवा आर एस या एकरूप आहेत, समान मापाचे आहेत. जर पी क्यूचे माप आपल्याला 24 सेंटीमीटर मिळालेले आहे तर जीवा आर एसचे पण माप येते 24 सेंटीमीटर एवढेच असणार आहे. बघा यानुसार आपण दोन्ही जीवांची माप येते 24 सेंटीमीटर एवढे मिळवलेले आहे. बघा हे जे उदाहरण आहे सराव संचातील दुसरे उदाहरण तेही आपल्या येथे पूर्णपणे सोडून झालेले आहे. पण आता सराव संचातील शेवटचे उदाहरण तिसरे उदाहरण सोडवण्याची येथे सुरुवात करणार आहोत. बघा ही जी आहे ती येथे सिद्धता आहे. यामध्ये केंद्र सी असलेल्या वर्तुळाच्या रेक पी एम आणि रेक पी एन या एकरूप जीवा आहेत, तर किरण पी सी हा कोण एन पी एमचा दुभाजक आहे असे येथे आपल्याला सिद्ध करायचे आहे. बघा यानुसार आपण येथे रचना करूया. एक वर्तुळ काढून घ्यायचे आहे बघा येथे आपण वर्तुळ काढलेले आहे. या वर्तुळामध्ये वर्तुळाचा केंद्रबिंदू येथे आपल्याला सी घ्यायचा आहे. वर्तुळाचा केंद्रबिंदू सी घेऊन यामध्ये पी एन आणि पी एम या एकरूप जीवा येथे काढायच्या आहेत. व त्यानुसार आपण येथे दोन जीवा एकरूप जीवा आहेत त्या येथे काढून घेऊया. केंद्रबिंदू येथे हा आहे ही पहिली जीवा आपण काढली पी एम. त्यानंतर दुसरी जीवा येथे काढायची आहे पी एन. ही जीवा येथे आपण काढणार आहोत. पी एम आणि पी एन या दोन जीवा येथे काढलेल्या आहेत, यांची मापे येथे समान आहेत. त्यानंतर बघा आपल्याला येथे काय सांगितलेलं आहे, तर किरण पी सी केंद्रबिंदू सी आहे इथे, म्हणजेच येथे सी हा बिंदू असणार आहे. किरण पी सी हा जो आहे तो येथे आपल्याला हा किरण पी सी हा येथे एन पी एन एम पी एन किंवा एन पी एम ह्या कोणाचा येथे समान दोन भाग करत आहे, म्हणजेच दुभाजक आहे याचे आपल्याला येथे सिद्ध करायचे. बघा केंद्रबिंदू सी आपण येथे दाखवलेला आहे. बघा येथे आपल्याला काय करायचे आहे, तर येथे आपण जे काय दिलेले आहे ते येथे पक्षामध्ये मांडूया. बघा आकृतीमध्ये जे काय दिसत आहे ते आपण येथे पक्ष लिहूया आधी. पक्ष बघा सी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात सी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात जीवा पी एम एकरूप जीवा पी एन. जीवा पी एम एकरूप जीवा पी एन हे आपल्याला दिलेले आहे. अजून काय बघा पक्षामध्ये आपल्याला लिहिता येईल असे काही यामध्ये दिसत नाहीये, परिणामी आपण एवढंच पक्ष लिहित आहोत. साध्यामध्ये आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, कोण एन पी एमचा रेक पी सी हा दुभाजक आहे, याचाच अर्थ काय, तर कोण एन पी सी आणि कोण एम पी सी हे जे दोन कोण आहेत ते येथे एकरूप आहेत असे येथे आपल्याला दाखवायचे आहे. म्हणजे साध्य
बघा इथे आपल्याला काय दिलेलं आहे, कोन एनपीएमचा किरण पीसी हा दुभाजक आहे. कोन एनपीएमचा किरण पीसी हा दुभाजक आहे, हे आपले साध्य असणार आहे. बघा यानंतर आपल्याला काय करायचंय, बघा यामध्ये हे साध्य आपल्याला सिद्ध करण्यासाठी येथे थोडीफार रचना करून घ्यायला लागणार आहे. आपण रचना काय करायची आहे, तर त्रिज्या सी एम आणि त्रिज्या सी एन या दोन त्रिज्या येथे आपण काढून घ्यायच्या आहेत. मग रचना आपण या सिद्धतेमध्ये एक रचना करणार आहोत, त्रिज्या सी एम व त्रिज्या सी एन काढली. त्रिज्या सी एम व त्रिज्या सी एन काढली. बघा या दोन येथे आपण त्रिज्या काढून घेतलेल्या आहेत. बघा ही आपण केलेली येथे एक रचना आहे. त्रिज्या, पहिली त्रिज्या म्हणजे त्रिज्या सी एम काढून घेतली आणि दुसरी त्रिज्या म्हणजेच येथे त्रिज्या सी एन, या दोन त्रिज्या येथे काढून घेतलेल्या आहेत. बघा आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं तर येथे आपल्याला दोन त्रिकोण तयार झालेले दिसत आहेत. बघा हे दोन त्रिकोण कोणकोणते आहेत, तर पहिला त्रिकोण म्हणजे त्रिकोण पी सी एम आणि दुसरा त्रिकोण पी सी एन, हे दोन त्रिकोण आपल्याला दिसत आहेत. आपण आता या दोन त्रिकोणांची येथे एकरूपता दाखवूया, म्हणजेच आपल्याला संगत घटक यामध्ये एकरूप दाखवता येऊ शकतात, हे दोन कोन एकरूप दाखवता येऊ शकतात आणि हे जे साध्य आहे ते आपल्याला सिद्ध करता येऊ शकते. मग सिद्धतेमध्ये आपण हे दोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी सुरुवात करूया. सिद्धता, बघा सिद्धतेमध्ये त्रिकोण पी सी एम, त्रिकोण पी सी एम व त्रिकोण पी सी एन, पी सी एन मध्ये, बघा पी सी एम आणि पी सी एन मध्ये आपल्याला एकरूप घटक दाखवायचे. त्यामध्ये बघा आपण काय दाखवलेलं आहे, तर रेक पी एम एकरूप रेक पी एन या दोन त्रिकोणांच्या या दोन ज्या बाजू आहेत ते आपण एकरूप दाखवलेले आहेत. म्हणजे जेव्हा पी एम एकरूप जेव्हा पी एन, आपण याच्यामध्ये लिहित असताना रेक पी एम रेक पी एम एकरूप रेक पी एन असे आपण येथे लिहिणार आहोत. रेक पी एम एकरूप रेक पी एन, यासाठी कारण आपण देतोय पक्ष, हे आपण पक्षामध्ये मांडलेले आहे. या दोन जीवा येथे एकरूप आहेत. बघा अजून सुद्धा आपल्याला काही घटक येथे एकरूप दाखवावे लागतील. बघा आपण रचनेमध्ये त्रिज्या सी एम काढलेली आहे आणि त्रिज्या सी एन काढलेली आहे. आता या दोन्ही ज्या त्रिज्या त्या ह्या एकाच वर्तुळाच्या आहेत आणि दोन्ही एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात. परिणामी आपल्याला असे म्हणता येईल, रेक सी एम एकरूप रेक सी एन, रेक सी एम एकरूप रेक सी एन असे येथे म्हणता येऊ शकते. आणि हे काय यासाठी कारण आपण देणार एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत त्या. परिणामी येथे आपण या दोन त्रिज्या आहेत त्या येथे एकरूप दाखवू शकतो. बघा आपलं दोन घटक येथे एकरूप दाखवून झालेले आहेत. आता तिसरा अजून एक घटक यामध्ये आपल्याला एकरूप दाखवावा लागेल, म्हणजेच आपल्याला दोन त्रिकोण एकरूप दाखवता येतील. बघा जर त्रिकोण पी सी एम आणि पी सी एन या दोन्ही त्रिकोणांचा जर विचार केला, तर बाजू पी सी जी आहे ती ह्या दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक बाजू आहे. मग आपण येथे रेक पी सी एकरूप रेक पी सी असे येथे दाखवणार आहोत. रेक पी सी एकरूप रेक पी सी, यासाठी आपण कारण देणार सामायिक बाजू आहे ही, सामायिक बाजू असल्यामुळे या दोन बाजू आहेत ते येथे एकरूप असणार आहेत. परिणामी आता आपल्याला हे तीन जर घटक आपण एकरूप दाखवलेले असतील, तर हे दोन आपण त्रिकोण घेतलेले आहेत, हे दोन त्रिकोण येथे आपण एकरूप आहेत असे म्हणू शकतो. म्हणून त्रिकोण पी सी एम एकरूप त्रिकोण पी सी एन असे येथे म्हणू शकतो. बघा येथे कसोटी कोणती आहे, तर तिन्ही बाजू आहेत त्या संगत बाजूंशी, दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूंशी येथे आपण एकरूप दाखवले आहेत. म्हणजे येथे कोणती कसोटी मिळेल, तर बा 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 कसोटीनुसार हे जे दोन त्रिकोण आहेत ते येथे एकरूप आहेत असे येथे आपण म्हणू शकतो. बघा येथे कोणती कसोटी आपण वापरलेली आहे, तर बा 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 कसोटी येथे आपण वापरलेली आहे. बघा हे जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर यातील संगत घटक सुद्धा येथे एकरूप असणार आहेत.
मग आता आपल्याला आवश्यक घटक कोणते आहेत? तर हे जे दोन कोण आहेत ते एकरूप दाखवायचे आहेत, कारण हा जो किरण पी सी आहे तो कोण एन पी सी चा एन पी एम चा दुभाजक आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हटल्यावर हे जे दोन कोण आहेत ते आपण एकरूप दाखवायचे, म्हणून कोण एम पी सी, एम पी सी एकरूप कोण एन पी सी, एन पी सी याला कारण आपण देणार एकरूप त्रिकोणांचे. संगत कोण आहे ते, संगत कोण. बघा जर हे जर दोन कोण येथे एकरूप असतील तर येथे आपल्याला असे म्हणता येऊ शकते की कोण एन पी एम चा किरण पी सी हा दुभाजक आहे. म्हणून आपण असे म्हणणार आहोत बघा एन पी एम चे येथे या किरण पी सी मध्ये समान दोन भाग झालेले आहेत, म्हणून आपण असे म्हणणार आहोत की कोण एन पी एम चा किरण पी सी हा दुभाजक आहे. म्हणजेच आपण साध्यापर्यंत येथे पोहोचताना दिसून येते बघा कोण एन पी एम चा किरण पी सी हा दुभाजक आहे. असे येथे आपल्याला सिद्ध करता येऊ शकते. बघा हे जे साध्य आहे या साध्यापर्यंत येथे आपण पोहोचलेलो आहोत. बघा ह्या ही जी सिद्धता होती या सिद्धतेमध्ये आपल्याला काय दिलेले होते, तर दोन जीवा ज्या आहेत ज्या वर्तुळाच्या त्या एकरूप दिलेल्या होत्या आणि त्या जीवांमुळे जो कोण तयार झालेला आहे तो कोण पी किरण पी सी हा जो आहे तो त्या कोणाचा दुभाजक आहे हे आपल्याला येथे सिद्ध करायचे होते. त्यानुसार येथे आपण दोन त्रिकोणांची येथे रचना करून घेतली आणि या दोन त्रिकोणांची येथे एकरूपता दाखवल्यानंतर आपण हे जे दोन कोण आहेत संगत कोण ते येथे एकरूप दाखवले. परिणामी आपल्याला असे सिद्ध करता आले की किरण पी सी हा कोण एन पी एम चा दुभाजक आहे. बघा हे जे उदाहरण होते हे सिद्धता एक प्रकारची सिद्धता होती ती येथे पूर्णपणे आपली सोडून झालेली आहे. हा जो सराव संच होता 6.2 सराव संच हाही आपला येथे पूर्णपणे सोडून झालेला आहे. आपण हा व्हिडिओ इथेच थांबवत आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून बऱ्याच विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा फायदा घेता येऊ शकतो. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.